नमस्कार, मी प्रीती, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवडची बित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. चित्रपट पानिपत वादाच्या भोवऱ्यात. पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव. निवडणुकीत पैसे दिले नाहीत म्हणून भाजपा नगरसेवकाकडून सुनेचा छळ. आणि खाकी ड्रेस घालून रोहित्र चोरणारी टोळी वाकड पोलिसांनी केली जेलबंद. 5 डिसेंबरला प्रदर्शित होणारा पानिपत चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. पानिपत युद्धावेळी जो मराठा यामध्ये महत्वाची भूमिका घेतली त्यांचे कोणतेच संदर्भ इथं असल्याचे दिसत नाहीये. आणि यामध्ये मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला जातोय असे महादजी शिंदे यांचे वंशज उत्तमराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. पानिपत युद्धावेळी मराठ्यांनी मुख्य भूमिका घेतली होती. अनेक मराठी घराणे यामध्ये सामील झाले होते. तसेच दत्ताजी शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना रयतेसाठी बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे ट्रेलरमध्ये कुठेच दिसत नाहीयेत. या पानिपतमध्ये 48 घराणी एकत्र आली होती. त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील लोकांनी सर्व एकत्रित लढा दिला होता. पण महत्वाचे मराठ्यांचे इतिहास ज्या पानिपतमुळे समजते तेच झाकण्याचा प्रयत्न केलाय असे महादजी शिंदे यांचे वंशज उत्तमराव शिंदे बोलत होते. हा मुळात अत्यंत जे काय सरदार आहेत त्यांच्या ज्या भूमिका दाखवल्यात हे अत्यंत चुकीच्या दाखवलेल्या आहेत किंवा त्यांचा अवमान होतोय असं मला वाटतंय. उदाहरणार्थ या त्यांचा जो पोस्टर रिलीज झाला आहे त्याच्यामध्ये होळकरांचा, माजी शिंदे किंवा दत्ताजी शिंदे यांचा कुठलाही त्याच्यामध्ये पोस्टरमध्ये त्यांचा उल्लेख नाही, फोटो नाही. कारण त्यांच्या व्यतिरिक्त हा पानिपत होऊ शकत नाही पूर्ण. नंबर एक. नंबर दोन, आता जे आमचे जे मस्तानींचे हे बोललेले नातेवाईक बोलले की जे शमशेर बहादूर मस्तानींचे जे हे मुलगा होता त्यांचाही उल्लेख आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये तो शूरवीर होता, ते राजे शूरवीर होते. पण त्यांनासुद्धा तुम्ही टोपी घालून डान्स करताना दाखवताय, राजा महाराजांना तुम्ही नाचवताय. शूर सरदाराचा हा अवमान नाही तर मग काय आहे असं आम्हाला वाटतंय. आणि प्रचंड याच्यामध्ये होळकर शिंदे किंवा जे काही इतर समाजातले जे सरदार होते त्यांना कुठंच याच्या प्रभावीपणे त्यांनी जी काय भूमिका बजावलेली आहे त्याचं ते इथं सध्या निषेधार्थ किंवा चुकीचंच काम केलेलं आहे किंवा हे अवमानकारक आहे असं आम्हाला वाटत आहे. 80 तासात भाजप सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असून शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने पिंपरी चिंचवड शहरात शिवसैनिकांनी फटाके वाजवत जल्लोष केलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झालाय. भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करून संविधानाची पायमल्ली केली होती. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या सत्तेची मस्ती सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उतरली आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले अभिवचन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली आहे. यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्ता स्थापन होत असून शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केलाय. निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत तसेच वारंवार BMW ची मागणी करत सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेसह फिर्यादी यांचा पती दीर आणि अन्य एकावर सांगवी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपा नगरसेविका आरती सुरेश चौदे, फिर्यादी यांचा पती संकेत चौदे, दीर विनय चौदे, सासूचा भाऊ किशोर निमण अशी आरोपींची नावे आहेत. दीर विनय चौदे याने फिर्यादी यांचा विनयभंग केल्याचा फिर्यादीचं म्हणणं आहे. काल एक महिला तक्रार घेऊन आली होती. तिला तिच्या तिने सासू, नवरा आणि दीर आणि इतर नातेवाईकांविरुद्ध गाडीसाठी पैशाची मागणी करून छळवणूक केली म्हणून सांगवी पोलीस स्टेशनमध्ये काल गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामधील जे सासू आहे कुठल्या तरी पक्षाशी संबंधित आहे. पिंपरी चिंचवड शहरात खाकी ड्रेस घालून रोहित्र चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या 3 आरोपींकडून 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खाकी ड्रेस घालून रोहित्र चोरणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 3,60,000 रुपयांचे 4 रोहित्र हस्तगत केले आहेत.
वाकड पोलिसांकडे रोहित्र चोरीला गेल्याच्या 2 तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत होते. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी सुनील रघुनाथ कदम, जबीर अब्दुल शेख, हनुमंत सूर्यकांत माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आपण रोहित्र चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूजचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. मागील काही दिवसांपासून अतिक्रमण आणि जास्त गर्दीमुळे कोतवाल चावडी अडचणीत येत होती. या ठिकाणी स्वारगेट तसेच इतर ठिकाणांसाठी स्थानिक बस जातात, त्यांना खूप त्रास होतोय. त्यासाठी पोलीस आणि मनपा यांनी तिथली दुकानं हटवून नो पार्किंग झोन करण्यात आलाय. तुळशी बागेत वाढणारी गर्दी तसेच पार्किंगची अडचण यामध्ये लोकांना रोज होणारा त्रास यावर उपाय म्हणून मनपाने तसेच पोलिसांनी कोतवाल चावडीचा चौक साफ केलाय. इथे असणारी 50 दुकाने तसेच पार्किंगसाठी वापरली जाणारी जागा आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेतील सर्व वाहतूक सुरळीत चालली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. हा निर्णय योग्य होता याचे आम्ही समर्थन करतो, असेही स्थानिकांनी सांगितलंय. पुण्यातील दत्त मंदिरच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. इथे होणारी नेहमीच वाहनांची कोंडी देखील आता सुरळीत होतीये. तर आपण इथे काही स्थानिकांशी बातचीत करणार आहोत. आता हे मोकळे 4 दिवस झाले रिकाम करून. अच्छा, म्हणजे एवढ्या वर्षापासून हे काम पेंडिंग होतं. हे काम पेंडिंग म्हणजे मोकळं होतं, पण आजूबाजूला लोक बसायची. आमची इथली अडचण म्हणजे हे रोड वाइडिंग करता केलं होतं ना, त्यामुळे आमचं काय नाही, आम्ही खूप वर्ष वाढलो. आता काही त्यांच्या पुढे काही जाऊ शकत नाही ना? काही पोलीस अधिकारी आहे, अतिक्रमण आहे, काय ते त्यांच्या काही करताच येत नाही ना. त्यांच्या पुढे कुठं काही कोणाला बोलता येत नाही. पण एक सामाजिक लेवल जर आपण बघितलं तर हा बदल कुठेतरी गरजेचा होता. म्हणजे गरजेचा होता कबूल आहे. कसं आहे तुम्हाला आता मान्यच करावा लागेल ना? मान्यच करावा लागेल तो. हा, कारण काय, आता एवढी मोठी चावडी उठवली, एवढी मोठी किती वर्षाची चावडी होती ती उठवली, त्यामुळं हा बदल मान्यच करावा लागतो. ह्या आमचं 25 वर्ष झाले स्टॉल आहेत. अच्छा, कशाचं होतं? आपल्या कपड्याचा स्टॉल होता. अच्छा, मग आता किती दिवसापूर्वीपासून हे तुमचं? हे 5-6 दिवसापासून कारवाई चालू आहे. अच्छा, हे पोलीस कारवाई चालू आहे. ऍक्च्युली कॉर्पोरेशन नाही कसं, आम्हाला कॉर्पोरेशनने लायसन दिलेले होते. आमचं ए मध्ये लायसन होतं आमचं, तरी त्यांनी काढून घेतलेले आणि कोणालाच बसून देत नाहीये. पोलिसांनी घेतलेली, पोलिसांनी कारवाई केली ही सगळी. अरुणा रविकुमार यांनी लिहिलेल्या मरा ओडर्स ऑफ होपमध्ये बहुस्तरीय पणन योजना यांनी कशा पद्धतीनं सामाजिक रचना उद्ध्वस्त केली आहे या पुस्तकाचे विमोचन आज पुण्यात करण्यात आले आहे. बहुस्तरीय पणन योजना गेल्या 2 दशकाहून अधिक काळापासून देशात प्रचलित आहे. या योजना म्हणजे आर्थिक भ्रष्टाचारच असून सहज फसू शकतील अशा लोकांना उत्पन्नाचा एक सोपा मार्ग दाखवून त्यांना मूर्ख बनवणे हेच त्यांचे काम आहे. याचे बळी फार उशिराने जागे होतात. तोपर्यंत भ्रष्टाचाराच्या गुन्हेगारांनी या पैशावर प्रचंड नफा कमवलेला असतो. मरा ओर्डर्स ऑफ होप हे एक डोळे उघडायला लावणारे पुस्तक आहे. ये मेरा ओर्डर्स ऑफ होप मैंने जो लिखा है बुक है मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीज के बारे में जो फ्रॉडुलेंट स्कीम्स चला रहे हैं और MLM स्कीम्स के नाम पे मनी सर्कुलेशन स्कीम्स है ये सब प्रोडक्ट्स जस्ट कवर है तो ये लोग
मैट्रेसेस सेल करते हैं या दवा सेल करते हैं या प्लॉट्स या टीक प्लांटेशंस, सब चीज़ में जब जहाँ पर रिक्रूटमेंट है और कमीशन ऑन रिक्रूटमेंट, ये सब फ्रॉडुलेंट स्कीम्स हैं जो बैंड है, इलीगल स्कीम्स है। हमारे पास एक लेजिस्लेशन है PCMCS एक्ट ऑफ 1978, इसके मुताबिक मनी सर्कुलेशन स्कीम्स आर इलीगल। सो ये स्कीम्स के बारे में मैं लिखी हूँ बिकॉज कुल मिला के 7 लाख करोड़ का नुकसान हो रहा है, लॉट्स ऑफ पीपल आर लूजिंग मनी। ये पिरामिड स्कीम्स में जो भी टॉप ऑफ द पिरामिड है वो लोग पैसे बनाते हैं, वो जो कंट्री के बाहर है, बिकॉज ये मल्टीनेशनल कॉरपोरेशंस है, अमेरिका से, मलेशिया से, अदर कंट्रीज से चला रहे ये स्कीम्स। विक्टिम्स तो यहाँ पे है, उनके वो कंपनीज टैक्सेस नहीं भरते हैं और मनी लॉन्ड्रिंग का भी ये मुद्दा है यहाँ पे। पुनः एक नज़र हेडलाइंस पर। वादाच्या भोवऱ्यात पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव, निवडणुकीत पैसे दिले नाहीत म्हणून भाजपा नगरसेवकाकडून सुनेचा छळ, आणि खाकी ड्रेस घालून रोहित्र चोरणारी टोळी वाकड पोलिसांनी केली जेलबंद। याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं, आपण भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।